12 बॉल मध्ये 30 धावा करायचे आहेत. बॅटिंग करणारा संघ वायसीसी पावसला. तुम्ही पाहताय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी ओम साई स्पोर्ट्स प्रेझेंट्स. ही स्पर्धा 9व्या पर्वामध्ये पावर्ड बाय कॅबिनेट मिनिस्टर नामदार उदयजी सामंत साहेब, स्ट्रॉंगली सपोर्टेड बाय किरण भैया सामंत, उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे. 12 बॉल 30 रन, व्हॉट अ मॅच. अगदी रात्रीमध्ये या कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम सामना. रात्रीचे 1:38 झालेत, ऑलमोस्ट 1:45 वाजत आलेत, आणि अशाही परिस्थितीमध्ये 25,000 जास्त प्रेक्षक आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत. त्यांना माहिती आहे या स्पर्धेचं काय महत्व आहे, ही स्पर्धा कशी रंगते, या स्पर्धेमध्ये नॉकआउटच्या मॅचेस कशा होतात, इथे कोणाला हार मंजूर नसते, शेवटपर्यंत संघर्ष रंगतो. जो पहिल्या मॅचमध्ये दिसला SSCCने जिंकला, दुसरा सामना तिरुपती सावर्डेने जिंकला, तिसरा सामना शेवटच्या बॉलवर जिंकला रोहन 11 रत्नागिरीने, आणि हा सामना देखील शेवटच्या बॉलपर्यंत जाईल हीच अपेक्षा आहे. म्हणजेच काय, आजची रात्र अक्षरशः क्रिकेटमय झाली आहे. क्रिकेट 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 अशी चर्चा राहिली आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची. हा स्टम्प विजन कॅम्प तुमच्या समोर. 12 बॉल 30 रन हे समीकरण बॉलिंग साठी आलाय ओवेश बाबा. ओवेश बाबा बॉलिंग साठी सज्ज होईल. मॅन फ्रॉम काश्मीर, त्याच्या त्या एरियामधून सर्वाधिक जास्त ऍपलची निर्मिती होते आणि निर्यात केला जातो सफरचंद, आणि तिथून हा खेळाडू आलाय. परंतु त्याचं स्वागत कोल्हापुरी तडका दिलाय पहिल्याच बॉलवर. नितीन माटुंगे च्या बॅट मधून येतोय पहिल्याच बॉलवर खणखणीत षटकार. व्हॉट अ शॉट, लेंथला लवकर पिक केलं, बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ ह्यूज हिट, 6. ज्या वेगाने बॉल टाकला ओएश बाबाने त्याच वेगाने पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नितीन माटुंगे मॅन फ्रॉम कोल्हापूर देतोय कोल्हापुरी तडका या पहिल्याच बॉलवर. हा तडाखा होता, नव्हता तडका, तांबडा रस्सा होता, तांबडा रस्सा. चांगलं टायमिंग, फ्रंट फुटवर येत असताना बॅकलिफ्टला खाली ठेवलं, ताकद झोकली, बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 11 बॉल 24 धावांची आवश्यकता. 11 बॉल 24 रन, बोल तयार. यावेळेला बॅटच्या आतमध्ये लागतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट, नाही लागला. काल आकाश तारेकरने पॉइंट मधून डायरेक्ट हिट केला होता, फरदीन काझीची विकेट मिळाली होती. इथे मात्र रन मिळताना दिसते. 1:10 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 10 बॉल 23 रन. आता ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. या बॉलचा इन साइड एज घेतल्यानंतर बॉल खेळपट्टीच्या अगदी उजव्या बाजूला गेला, तिथून नाही निशाणा लागला स्टंपवर. 10 बॉल 23 रन स्ट्रायकिंग एंडला प्रशांत गरत. हा देखील ग्रामीण क्रिकेट गाजवत गाजवत रत्नागिरी पर्यंत पोहोचलाय. अंडरआर्म क्रिकेट पासून ओव्हरआर्म क्रिकेट पर्यंत ज्या खेळाडूची ख्याती आहे अर्नाळ्याचा प्रशांत. यावेळेला प्रशांतने उडवलाय, बॉल हवेत आहे, टायमिंग प्रॉपर. घड्याळात वाजलेत 1:42 आणि हा बॉल थेट पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या चर्च गेट वरून असते 1:40 लोकल, कदाचित या बॉलला 30 लोकल पकडायची होती. डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. 1:40 की लास्ट लोकल हा पिक्चर देखील आला होता. वाह काय फटका आहे, काय टायमिंग आहे. आता समीकरण आहे 9 चेंडू आणि 17 धावा. 9 बॉल 17 रन, कुठेही जाऊ नका, सामना नेल बायटिंग फिनिश होईल. हाताला असलेली नसलेली नख आज गायब होतील अशी लढत तुमच्या समोर रंगत असताना इट्स अ नेल बायटिंग फिनिश. 9 चेंडू 17 धावा, बोल तयार. यावेळेला चांगला यॉर्कर, म्हणतात ना किस्मत भी बहादुरों का साथ देती है.
सरळ गेलाय लॉन्ग स्टॉप रिजन मध्ये थर्ड मॅनला, हा येतोय चौकार, चांगली फलंदाजी, हल्ला बोल फलंदाजी प्रशांत घरची, नावामध्ये शांत परंतु तो नाही शांत सध्या मैदानामध्ये, आणि तो देखील सांगतोय शांत बसायला मी काही संत नाही। चांगली फलंदाजी, चार रन मिळत आहेत, 13 रन करायचे आहेत, 8 बॉलचा खेळ शिल्लक, 8 चेंडू आणि 13 धावा, व्हॉट अ मॅच। 10 बॉल मध्ये 26 धावांची खेळी साकारली आहे, 260 चा स्ट्राइक रेट आहे प्रशांत घरतचा या मॅच मध्ये। अर्नाळा गावचा खेळाडू मैदानामध्ये बरसलाय, आज त्या अर्नाळा गावातील प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात वाटत असेल हो आमच्या गावाच्या नावाचा उल्लेख होतोय, कारण काय सध्या प्रशांत घरत खेळतोय। 10 बॉल मध्ये 26 केलेत त्याने, रन झाले 66, आणखीन एक, व्हॉट अ शॉट, बॉलला पाठवले सरळ लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, मॅक्सिमम तुम्हाला फक्त स्वतःला शोधायचं आहे, बाकी सर्वत्र गुगल वर आहे। या वेळेला बॅटचा तडाखा, बॅटचा स्विंग, बॉलला पाठवलंय लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार येतोय, व्हॉट अ शॉट, बॅक टू बॅक दोन षटकार मारलेत, या ग्रीन बॉलला मारून मारून लाल केले, या दोन षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते, रन झालेत 72, 72, आता 7 बॉल मध्ये 7, 7, 7, हम 7, 7 है। हे दोन फलंदाज हेच सांगत असतील एकमेकांना, नितीन माटुंगेने एक मारला, आता दोन मारलेत प्रशांत घरतने, 11 बॉल 32 रनची खेळी साकारली आहे प्रशांत घरतने, 7, 7, बॉल हवेत आहे, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर डीप मधून येतोय, करण अंबालाने पकडलाय झेल, परंतु प्रशांतची बॅटिंग आवडली असेल तर सर्व प्रेक्षकांना विनंती आहे टाळ्या झाल्याच पाहिजेत, अप्रतिम बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग, टाळ्यांचा हकदार आहे हा खेळाडू आजच्या रात्रीमध्ये, आज टाळ्या वाजवल्या नाहीत तर काय केलं, टाळ्या झाल्याच पाहिजे या खेळाडूसाठी, वेल प्लेड प्रशांत, अभिनंदन प्रशांत, सामना संपलेला नाहीये, 6 बॉल मध्ये आता रन करायचे 7, 6 बॉल 7 रन्स, नेल बॅटिंग गेम वन्स अगेन, 6 बॉल 7 रन हे समीकरण या मॅच मध्ये, आजच्या रात्रीमध्ये चारीच्या चारी सामने शेवटच्या ओव्हर पर्यंत रंगलेले आहेत, म्हणजेच काय क्वार्टर फायनल रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पैसा वसूल झालेले आहेत, रंगतदार सामने, महत्वपूर्ण सामने, नॉकआउट स्टेज मध्ये रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, 6 बॉल 7 रनची आवश्यकता या मॅच मध्ये आहे, 6 बॉल 7 रन, व्हॉट अ मॅच, संघर्षाचं हे क्रीडांगण श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण रत्नागिरी येथे आपण आहोत, आणि सामना रंगतोय दोन दिग्गज टीम मध्ये, वायसीसी पावस विरुद्ध एनबी अवध 11 पुणे, हे पहा मागचं षटक ओवेस बाबाचं, नितीन माटुंगे एक षटकार, त्याच्यानंतर प्रशांतचा हाफ फटका लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला षटकार, त्याच्यानंतरच्या बॉलवर हा मात्र थर्ड मॅनला चौकार आला, आणि त्याच्यानंतर हा पहा लॉंग ऑनला मारलेला त्याने उत्तुंग षटकार, आणि त्यानंतरच्या बॉलवर तो एक्स्ट्रा कव्हरला आउट झाला, करण अंबालाने त्याचा झेल टिपला, खूपच चांगले टेलिकास्ट जे पाहिजे असतं प्रेक्षकांना, मागचं पूर्ण षटक इथे दाखवण्यात आलंय, 6 बॉलमध्ये 7 रनची आवश्यकता, विक्रांत चव्हाण डी एन नगर अंधेरीचा खेळाडू सामना वाचून देईल का, सामना इथे पुन्हा एकदा पुनरागमन शिरकाव करताना दिसेल का एनबी अवध 11 हे पाहायचंय, समोर आहे नितीन माटुंगे, रन केलेत नितीन माटुंगेने 8, रन झाले स्कोरबोर्डवर 72, रन करायचे 7, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, रनआउट ची संधी आहे आणि झालाय रनआउट, होईल रनआउट नितीन माटुंगे, कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, कुठेही जाऊ नका, हा सामना आता 5 बॉल आणि 7 रनवर येऊन पोहोचलाय,
आजच्या रात्रीतला शेवटचा सामना आणि शेवटच्या मॅच मध्ये तुम्ही पाहताय थरारक थरारक लढत आपल्या समोर. थरार क्रिकेटचा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फरदीन कडून झेल सुटला परंतु रनआउट झालाय नितीन माटुंगे. आता मॅच पुन्हा एकदा ऑन. बॉल शिल्लक आहेत पाच, पाच बॉल मध्ये रन करायचे सात, पाच चेंडू सात धावा हे समीकरण आहे या मॅच मध्ये. काल विक्रांत चव्हाणने एक ओव्हर तीन रन एक विकेट घेतली होती, पुन्हा एकदा तसा स्पेल तो इथे पेश करेल का? कालच्या रात्रीमध्ये जो खेळ केला तसा खेळ त्याच्याकडून होईल का हे पाहायचं या मॅच मध्ये. आमच्या मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवर या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अजूनही पहा आनंद घेत आहेत हे सर्वच आमचे मित्र नवी मुंबईचे आहेत. अनेक मित्र नवी मुंबईवरून आलेले आहेत या स्पर्धेमध्ये नेहमीच ते भेट देतात, आनंद घेत आहेत या सामन्याचा. पाच बॉल सात रन पंकज जाधव मैदानामध्ये आलाय. बुम बुम पंकज मॅन फ्रॉम अलीबाग. एबी ग्रुपसाठी भरपूर वर्ष क्रिकेट खेळलाय, प्रतीक इलेव्हन डिंगडोंग साठी भरपूर वर्ष क्रिकेट खेळलाय, परंतु आता पाच बॉल मध्ये सात रन तो करू शकेल का हे पाहायचं. या प्रश्नाचं उत्तर अगदी पाच मिनिटात तुमच्या समोर. बोला तयार विक्रांत. यावेळेला चांगला बॉल विक्रांतचा पडल्यानंतर शरीराचा वेध पंकजला देखील नाचवले तालावर विक्रांत चव्हाणने. आता येतोय डॉट बॉल, पहिले दोन डॉट बॉल आलेत. दबाव बनतोय आता टीमवर वायसीसी पावसवर. सामना आवडतोय प्रेक्षकांना, कोणी हलत नाहीयेत. जे प्रेक्षक स्टेडियम मध्ये बसले होते ते उभे झालेले आहेत आणि जे पूर्वीपासूनच उभे होते ते आता आपल्या टाचांवर उभे झालेत आणि जे पहिले टाचांवर उभे होते ते आता आपल्या अंगठ्यावर उभे झालेले आहेत, कारण हा सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. चार बॉल, चार बॉल मध्ये सात रनची आवश्यकता आहे मॅच मध्ये. फलंदाज पंकज जाधव, बूम बूम पंकज मॅच फिनिश करेल का? विक्रांत चव्हाण नाव विक्रांत, आता इथे एखादा विक्रम करेल का? सलग दोन डॉट बॉल त्याने टाकलेत. तिसरा बॉल हवेत आहे, फिल्डर खाली झेल पकडलाय. तिसऱ्या बॉल वर विकेट, तीन डॉट बॉल या बॉलिंग या मॅच मध्ये. मॅच ऑन, सलग तीन डॉट बॉल विक्रांत चव्हाणने टाकलेत या मॅच मध्ये. कष्ट इतक्या शांततेत करा की यश धिंगाणा घालेल. आणि या सामन्यामध्ये दोन्ही टीमने कष्ट शांततेत केले परंतु या मॅच मध्ये झालाय धिंगाणा धिंगाणा धिंगाणा. आता 26,000 प्रेक्षक आमच्या बरोबर जोडले गेलेत. तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे, तीन बॉल मध्ये सात रनची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. वड मॅच, सर्वोत्तम सामना तुमच्या समोर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा. ही कशी येत आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची? इथे प्रत्येक मॅच अशाच पद्धतीची होती. आजच्या सगळ्या क्वार्टर फायनल तुम्ही बघितल्यात, ऑल नेल बॅटिंग गेम्स, कमाल, अमेझिंग. तीन बॉल सात रन, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय आकाश तारेकर. बॅट वरून हात सुटला मागचा, हा सामना तर सुटलेला नाहीये ना वायसीसी पावस साठी. विक्रांत चव्हाण आजच्या रात्रीतला हिरो होईल का की महाराष्ट्राचा पहिला बायकर मॅन पुन्हा एकदा ज्या पद्धतीने तो खेळलाय अनेक वर्ष क्रिकेट तो हा सामना फिनिश करू शकेल? त्याच्या बरोबरीने योगेश अण्णा चौधरी सुप्रीमो ट्रॉफी मध्ये मालिकावीराचा पुरस्कार याही खेळाडूने औरंगाबादच्या जिंकलाय. अर्जुन संघटना बुट्टी बोरी नागपूरमध्ये खेळत असताना असा खेळाडू मैदानामध्ये गेलाय, परंतु आकाश सारेकर सामना संपवेल का? तीन बॉल सात रन, सामना आता शेवटच्या तीन बॉलवर आधारलाय. या सामन्यामध्ये उद्याच्या रात्रीमध्ये कोणता संघ खेळेल हे सांगणारे हे तीन बॉल. आता आकाश सारेकर पंचाकडून गार्ड घेतल्यानंतर सज्ज होईल. विकेट किपर यष्ट्यांना चिटकून खेटून फरदीन काझी शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन गल्ली पॉइंट 38 सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन तैनात. बोल तयार, शॉर्ट बॉल
ऑन साइड ला खेळलाय, एक रन पूर्ण, दोन बॉल आणि सहा रनची आवश्यकता, लेग बायचा इशारा अंपायर कडून, दोन बॉल सहा रन हे समीकरण. सामना आवडला असेल तर काय हरकत आहे का टाळ्या वाजवायला दोन्ही टीम साठी? पैसा वसूल मॅच, टाळ्या झाल्याच पाहिजे, पैसा वसूल मॅच दणानलं पाहिजे. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरीच, दोन बॉल मध्ये रन करायचे, सामना जिंकण्यासाठी सहा. वड मॅच, आमच्या नवी मुंबईचे सर्वच हे मित्र खुश आहेत. आता या मॅच मध्ये दोन बॉल शिल्लक आहेत, सहा रन करायचे आहेत. वड मॅच, औरंगाबादचा योगेश चौधरी मैदानामध्ये, ज्या योगेशांना चौधरीने एक काळ गाजवलाय क्रिकेटचा, सुप्रीमो ट्रॉफीचं मालिकावीराचं पद भूषवलं अर्जुन संघटना बुटी बोरी मध्ये खेळत असताना. पहा आता घड्याळात वाजलेत 1:53, अशाही परिस्थितीमध्ये प्रेक्षक भरपूर मोठ्या संख्येने स्टेडियम मध्ये आहेत. वड मॅच, दोन बॉल, दोन बॉल मध्ये रन करायचे सहा. या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी योगेश अण्णा चौधरी खेळण्यासाठी सज्ज. गोलंदाज तयार विक्रांत, वेगाने टाकलाय बॉल, चाललाय मागे, एक रन इथे कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि आता पाहूया रन आउट होईल का, तिसऱ्या पंचांची मदत. यस इट इज वाईड, वाईड बॉल प्लस वन, दोन धावा, परंतु रन आउट साठी तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे. वाईड बॉल प्लस वन आणि त्याच्यानंतर दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये कदाचित 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 योगेश चौधरी रन आउट होऊ शकतो, कारण तो आता चालत सुटलाय डगआउटच्या दिशेने. म्हणजेच काय तर समीकरण पुन्हा एकदा बदलेल, परंतु डिसिजन पेंडिंग आहे, निर्णय प्रलंबित आहे थर्ड अंपायर कडे. थोड्याच वेळात मेगा स्क्रीनवर दिसेल हा निर्णय. खेळाडूला थांबणं गरजेचं आहे, तो थांबला आणि ओ युटी आउट. आता जावं लागेल योगेशांना चौधरीला. आता या मॅच मध्ये ट्विस्ट आलाय, पहा ऍक्शन रिप्ले, रन आउट, क्लीन आउट, दूध का दूध, पाणी का पाणी आपल्या स्क्रीनवर. आता बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये दोन आणि दोन बॉल मध्ये रन करायचे सामना जिंकण्यासाठी चार. दोन चेंडू आणि चार धावा, सामना बरोबरी सुटला तर रात्री सुपर ओव्हर, रात्री नाही तर मध्यरात्री सुपर ओव्हर. मध्यरात्री नाही, अपरात्री होईल, मध्यरात्री तर. दोन बॉल आणि चार रनची आवश्यकता या मॅच मध्ये. हा पहा आपल्या स्क्रीनवर रन आउट, एक रन पूर्ण केली, व्हाईट प्लस, त्याच्यानंतर दुसरी घ्यायची होती, मागे राहिला, स्टंप विजन कॅमने दाखवलं गेलं हे चित्र तुमच्या स्क्रीनवर. आता बॉल आहे शिल्लक दोन, टीम मीटिंग, हे दोन बॉल खूप महत्वाचे आहेत. सर्व खेळाडू एकत्र येत आहेत, चर्चा करतायत, एकमेकांशी बोलतायत, बॉल कुठे टाकायचा हे सांगतायत. माझ्या मागे छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा होत आहेत. समीकरण पूर्णपणे तुमच्या स्क्रीनवर, दोन बॉल चार धावा, फलंदाज मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला आकाश तारेकर, खेळण्यासाठी सज्ज होईल विक्रांत चव्हाणचा पुढचा बॉल. टाळ्या झाल्याच पाहिजे या मॅचला, दोन बॉल चार रनची आवश्यकता, शिट्या टाळ्याचा गजर, पुढचा बॉल आणि यावेळेला ऑन साइडला गॅप मध्ये खेळतोय, बॉल चाललाय, बॉल अडवलाय मैदानाच्या आतमध्ये, दोन पूर्ण, तिसऱ्या रनचा प्रयत्न, रनआउटची संधी, आकाश रन आउट, आकाश रन आउट. या मॅच मध्ये ट्विस्ट, ट्विस्ट आहे हा मोठा ट्विस्ट. आणि काय फिल्डिंग केली आहे अप्रतिम, राकेश प्रभू, हे प्रभू, असंच म्हणतील आता प्रेक्षक. जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे झालेत. वड मॅच, तिसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये आकाश तारेकर रन आउट. आता सामन्यामध्ये एक बॉल, रन करायचे दोन. काय रन आउट केलाय
ऍक्शन रिप्ले पहा, आकाश सारेकर ने ऑन साइड ला मारलाय असं वाटत होतं, बाउंड्री प्राप्त केली जाईल, परंतु मैदानामध्ये होता हा चिता। वा वा वा, क्या बात, काय फिल्डिंग, काय फिल्डिंग, दर्जेदार क्षेत्ररक्षण, मैदानामध्ये बॉल ढकलला, रन वाचवले, आकाश सारेकरला रन आउट केलं करण अंबालाच्या थ्रोने। या मॅच मध्ये शेवटचा एक बॉल, एका बॉल मध्ये रन करायची आहे सामना जिंकण्यासाठी, दोन एक काढली सुपर ओव्हर होईल, दोन रनची आवश्यकता, एक बॉलचा खेळ शिल्लक, खेळातला एक महत्वाचा खेळ, ती म्हणजे माणसाची वाईट वेळ। आता कोणत्या संघासाठी वाईट वेळ आहे, कोणत्या संघासाठी चांगली वेळ आहे हे पाहायचंय। टाळ्या झाल्या पाहिजे लास्ट बॉलसाठी, शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर दोन रन करायचे आहेत। फलंदाज आलाय फलंदाजीसाठी, शाहिद शेख, एक चेंडू दोन रन, डेड बॉलचा इशारा पंचांकडून, आणखीन एक बॉल आता टाकावा लागेल। अमेझिंग क्रिकेट, दिस इज रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पॉवर्ड बाय उदय सामंत। लास्ट बॉल आहे आणि लास्ट बॉल मध्ये दोन धावा करायचे आहेत। बॅटिंग करणारा संघ वायसीसी पावसला, पैसा वसूल मॅच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची आपल्या समोर, एक बॉल दोन रन, या वेळेला बॉल हवेत आहे, एक रन पूर्ण, दुसऱ्या रनचा प्रयत्न चाललाय, रन आउट नाही, दोन रन पूर्ण, वायसीसी पावस, वायसीसी पावस ने हा सामना जिंकलाय, वायसीसी पावस विजेता ठरलाय या मॅच मध्ये। एनबी अवध इलेव्हन संघ लास्ट बॉल वर पराभूत, नेल बाइटिंग फिनिश, हातातली राहिली सुईली नख देखील आता खाऊन टाकलेली असतील प्रेक्षकांनी, सामना इथे जिंकलाय, अभिनंदन वायसीसी पावस, चौथा संघ ठरलाय या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल होणारा, अभिनंदन, अभिनंदन वायसीसी पावस, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा हा चौथा संघ ठरलेला आहे वायसीसी पावस। चारही संघ आज ठरले जे सेमी फायनल मध्ये पोहोचलेले आहेत आणि तो सेमी फायनलचा ड्रॉ सुद्धा आजच आपण करणार आहोत। काय मॅच, वाव, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची ही खऱ्या अर्थानं खासियत तुम्ही बघताय, ही स्पेशालिटी आहे, म्हणूनच तुम्ही जगात कुठेही खेळत असाल पण रत्नागिरी ही रत्नागिरी आहे, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी ही रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, म्हणूनच ती टॅगलाईन वी क्रिएट चॅम्पियन्स ती याच साठी आहे। सगळे खुश आहेत, कोण जिंकलं कोण हरलं ह्याच्यापेक्षा